शहर आणि जिल्ह्यातील घडामोडी एकाच क्लिकवर ताज्या आणि सुपरफास्ट बातम्यांसाठी सोलापूरकरांच्या हक्काचं MH13 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मी पाळेगावचा एक रहिवासी आहे आणि चौकामध्ये ही माझी बिल्डिंग आहे आणि या चौकामध्ये माझी पार्किंग सोडून रस्त्यावरती गाड्या लावतात पब्लिक। माझं जे गिराक आहे ते माझ्या पार्किंगमध्ये गाड्या लावतात, परंतु जे बाहेर गावचे येतात रिक्षा म्हणा टेम्पो म्हणा थ्री व्हीलर फोर व्हीलर त्या गाड्या रोडवर लावल्या जातात, परंतु येथे या बाळ्या गावच्या तिन्ही नगरसेवकाचं चारही नगरसेवकाचं लक्ष नाही, अजिबात लक्ष नाही। जे स्वतःला कार्यरत सम्राट वगैरे असल्या गोष्टी करतात, या बाळ्यामध्ये राजकारण करतात, परंतु या चौकामध्ये या लोकांचं अजिबात लक्ष नाही। इथं शाळा आहे, 200 फुटावर शाळा आहे। इथं लहान मुली रोज ये जा करतात। मध्यंतरी एक महिला इथं चिंगरून मेली अक्षरशः, परंतु इथं ना पोलीस प्रशासनाचं लक्ष आहे, ना नगरसेवकाचं लक्ष आहे, सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्ताचं लक्ष नाही, कोणाचं लक्ष नाही। मग मला सांगा, या भागातला काम करणारा कोण आहे, याचा वाली कोण आहे? इथं अजिबात कोणाचं लक्ष नाही। इथं गोरगरीब इथं रस्त्याने जाताना रोज मरतात। इथं आम्हाला CCTV पाहिजे चौकामध्ये। ज्या वेळेस लोक परवाचीच घटना सांगतो तुम्हाला, कालची घटना आहे, 3 घरफोड्या झाल्या बाळ्यामध्ये आणि 8 दिवसापूर्वी या बाळ्यामध्ये पोलिसाच्या घरी चोरी झाली। जर पोलिसांच्या घरी जर चोरी होत असेल तर सामान्य नागरिकांनी कुणापाशी संरक्षण मागावं, हा एक मोठा प्रश्न आहे। म्हणून मला या प्रशासनाला माननीय पोलीस आयुक्त यांना एक कळकळीची विनंती आहे की आमच्या वाड्यात चौकामध्ये 2 पोलीस आणि 4 ट्रॉफिकवाले इथं आम्हाला पाहिजे, कारण की एवढा गर्दीचा रोल झालेला इथं अजिबात कुठल्या नगरसेवकाचं लक्ष नाही, ना कुठल्या प्रशासनाचं लक्ष नाही। त्यामुळे माझी प्रशासनाला माननीय जिल्हाधिकारी असतील, माननीय सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त असतील, या सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे। इथं मला 2 पोलीस आणि 4 ट्रॉफिकवाले कायमस्वरूपी जनतेचं संरक्षण करण्यासाठी पाहिजे, एवढी माझी कळकळीची विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।